दिलेल्या मापाचा कोन काढणे आतापर्यंत आपण कोन मापकाच्या सहाय्याने दिलेल्या कोणाचे माप मोजले आहे पण समजा एखाद्या कोणाचे माप दिले आहे आणि त्या मापाचा आपल्याला कोण काढायचा असेल तर आपण तो कसा काढणार चला पाहूया आपल्याला आता सत्तर अंशाचा कोण एबीसी काढायचा आहे पहा या कोणाच्या नावावरूनच आपल्याला कळते की बी हा कोणाचा शिरोबिंदू आहे कारण तो दोघांच्याही मध्ये आहे तसेच रेख बी ए व बी सी या कोणाच्या दोन बाजू आहेत तर प्रथम आपण पट्टीच्या सहाय्याने बाजू बी सी काढू आता कोनमापकाचं केंद्रबिंदू बी बिंदूवर ठेवू कोनमापकाची संदर्भ रेख बरोबर बाजू बी सी सोबत जुळेल अशा प्रकारे कोनमापक ठेवू आता बिंदू सी ज्या बाजूला आहे त्या बाजूकडील शून्य अंशाच्या खुणेपासून क्रमाने वाढणाऱ्या संख्या मोजू आणि ज्या ठिकाणी सत्तर अंश ही संख्या दिसेल त्या ठिकाणी एक बिंदू काढू आता कोण मापक बाजूला काढून ठेवू आणि बिंदू बी पासून ज्या ठिकाणी आपण सत्तर अंशवर बिंदू काढला आहे त्या बिंदूतून जाणारी रेख पट्टीच्या सहाय्याने काढू आता या रेषेच्या दुसऱ्या टोकाला ए हे नाव देऊ पहा हा झाला कोण एबीसी सत्तर अंशाचा तयार आता आपण एक गंमत करूया समजा आपल्याला ऐंशी अंशाचा कोन तयार करायचा आहे त्यासाठी मी तो कोन तुम्हाला दोन वेगळ्या पद्धतीने काढून दाखवते त्यातील कोणती पद्धत बरोबर आहे आणि कोणती पद्धत चुकीची आहे ते तुम्ही सांगा आणि ती का चुकीची आहे हेही तुम्ही मला सांगायचे आहे चालेल हो बाई चला तर मग सुरू करूया आता हा झाला आहे माझा पहिल्या पद्धतीचा कोन पी आर तुम्ही असे नीट निरीक्षण केले आहे ना हो बाई हा झाला आहे माझा दुसऱ्या पद्धतीचा कोण पी क्यू आर पाहिलात ना हो आता मला सांगा यापैकी कोणता कोण बरोबर आहे बाई तुमचा दुसऱ्या पद्धतीने काढलेला कोण बरोबर आहे का कारण तुम्ही पहिल्या पद्धतीत डाव्या बाजूने कोण मोजला आणि शिरोबिंदू क्यूच्या डाव्या बाजूला कोणतीही रेग नाहीये रेख क्यू आर ही शिरोबिंदूच्या उजव्या बाजूला आहे आणि तुम्ही दुसऱ्या पद्धतीत आर बिंदू पासून म्हणजे उजवीकडून डावीकडे संख्या मोजून ऐंशी अंशावर खूण केली आहे म्हणून तुमच्या दुसऱ्या पद्धतीत तयार केलेला कोन बरोबर आहे अगदी बरोबर याचाच अर्थ तुम्हाला आता दिलेल्या अंशाचा कोन कसा काढायचा हे कळले याचप्रमाणे तुम्ही कोण एबीसी हा एकशे वीस अंशाचा आणि कोन एलेमेन हा नव्वद अंशाचा कोन तयार करा